लाडकी बहीण योजनेचा पहिला हप्ता 17 ऑगस्टला मिळणार, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय। तुळजाभवानी मंदिर सिंहासन दानपेटी घोटाळा प्रकरणी अद्याप सीआयडी तपासणीची प्रत प्रशासनाला मिळाली नाही, त्यामुळेच दोषींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास विलंब, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये खलबत, तर संजय राऊतांच्या दिल्लीतील निवासस्थानी तब्बल 35 मिनिट चर्चा। दिल्ली दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी घेतली राहुल गांधींची भेट, मल्लिकार्जुन खरगेंच्या घरी राहुल गांधी आणि खरगे तसंच ठाकरेंमध्ये चर्चा। महाविकास आघाडीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा 16 ऑगस्टला मुंबईमध्ये मेळावा, उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले करणार मार्गदर्शन। राज्यसभेची पोटनिवडणूक जाहीर, उदयनराजे आणि पियुष गोयल यांच्या लोकसभेत गेल्यामुळे रिक्त जागा, तर 3 सप्टेंबरला निवडणूक। मी ठरवलं असतं तर धाराशिव बाहेर जाऊ दिलं नसतं, मनोज जरांगे पाटलांचा शांतता यात्रेमध्ये राज ठाकरेंना इशारा। राज ठाकरे यांच्या विरोधात गोंधळ घालणाऱ्या त्या 11 मराठा तरुणांवर गुन्हे दाखल, तर राज ठाकरेंनी भेट नाकारल्यानं हॉटेलमध्ये घुसून घातला होता गोंधळ। मराठा आंदोलकांचा अशोक चव्हाण यांच्या कुटुंबियांना घेराव, चव्हाणांच्या पत्नी आणि मुलीला घेराव घालत आरक्षणासाठी केली घोषणाबाजी। मौलाना आझाद रिसर्च ट्रेनिंग इन्स्टिट्यूटला मिळाली परवानगी, सारथी बार्टीच्या धर्तीवर अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना मार्टीचा आधार। विनेश फोगटला अपात्र ठरवल्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान फोगाट कुटुंबियांच्या भेटीला, हरियाणातल्या घरी जाऊन कुटुंबियांसोबत केली चर्चा। बांगलादेशमध्ये हिंदू विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलवर हल्ला, हिंदू विद्यार्थ्यांचं सामान फेकलं, हिंदू विद्यार्थ्यांची मदतीची मागणी। बांगलादेशमधील हिंसाचाराचा नाशकातील कांद्याला फटका, भारतानं सीमा सील केल्यामुळे कांद्याचे शेकडो ट्रक अडकून कोट्यवधींचे व्यवहार ठप्प।